अजित पवार बारामतीतूनच लढणार, येत्या 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता, पहिल्या यादीत 33 नावं जाहीर होणार, सूत्रांची माहिती। जयंत पाटलांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती। महाविकास आघाडीची आजची संयुक्त पत्रकार परिषद रद्द, जागा वाटप ठरलं नसल्यामुळे पत्रकार परिषद होणार नसल्याची माहिती, उद्या पत्रकार परिषद होण्याची शक्यता। काँग्रेसच्या छाननी समितीची आज दिल्लीत बैठक, 83 जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार। मनसेची पहिली यादी आज येण्याची शक्यता, राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार महत्वाची बैठक, पदाधिकाऱ्यांना मुंबईत थांबण्याचे आदेश। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात एका भंगार विक्रेत्याला अटक, भंगार विक्रेता शूटर्सना पुरवायचा शस्त्र, आतापर्यंत 10 आरोपींना अटक। जम्मू काश्मीरच्या गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला, हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी, हल्लेखोरांचा शोध सुरू। एक मोठी बातमी आहे सुरुवातीला, अजित पवार बारामतीमधूनच लढणार हे आता स्पष्ट झालंय। बारामतीत अजित पवारांच्या प्रचाराच्या गाड्या धावायला सुरुवात झालेली आहे। 28 तारखेला अजित पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यापूर्वी अजित पवार बारामतीमधून उभे राहणार की नाही याबाबत विविध चर्चा सुरू होत्या, मात्र आता हे स्पष्ट झालंय की अजित पवार हे बारामतीतूनच विधानसभेसाठी उभे राहतील आणि 28 तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवार यांच्या प्रचारासाठी आता प्रचाराच्या गाड्या सज्ज झालेल्या आहेत, त्याची ही दृश्य आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघ आणि अजित पवारांचे फोटो आहेत त्यावरती, यावरून आता अजित पवार हे बारामतीमधूनच लढणार हे आता स्पष्ट होत आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आहेत आपल्यासोबत। जितेंद्र, काय माहिती? अगदी खरे, आपण बघितलं होतं की 2-3 सभांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी लोकसभेला फटका बसला त्या धर्तीवर निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते, परंतु आपण बघितले की गेल्या 10-12 दिवसापूर्वीच बारामतीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवून आपणच बारामतीतून निवडणूक लढवावी असा आग्रह केला होता। कार्यकर्ते आक्रमक झाले होते, त्यांची गाडी पुढे जाऊन देत नव्हती आणि म्हणून प्रत्येक गावागावामध्ये कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि नंतर आपण बघितलं की सिन्नरच्या सभेमध्ये अजित पवार यांनी बारामतीतूनच लढणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आणि आता बारामती तालुक्यामध्ये अजित पवार यांच्या प्रचाराचे चित्ररथ म्हणजे फिरण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या ठिकाणी हे चित्ररथ बनवण्यात येत आहेत त्या ठिकाणची हे दृश्य आहेत। आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी आपल्याला जे बारामती तालुक्याचे पक्ष म्हणजे बूथ कमिटीचे जे पक्ष निरीक्षक आहेत सुरेश पालवे यांनी आपल्याला माहिती दिली की 28 तारखेला अजित पवार हे बारामतीमधून अर्ज भरणार आहेत। त्यापूर्वी अर्ज भरण्यापूर्वी बारामतीमधून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे, रॅली काढण्यात येणार आहे आणि नंतर आपण बघितलं की जे कन्हेरीचं मारुती मंदिर आहे त्या ठिकाणी प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ। बिलकुल जितेंद्र, धन्यवाद या माहितीसाठी।